विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर अर्जुन नेरकर महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित महाराजा सहजीराव गायकवाड महाविद्यालय मालेगाव कॅम्प मालेगाव विद्यार्थी मित्रांनो आज आपण साहित्य रंग या ललित गद्यातील एक वेगळ्या ललित लेखाचा परिचय करून घेणार आहोत आणि त्या ललित गद्याचं नाव आहे आणि बुद्धाचा जन्म होतो हे ललित गद्दे जे आहे मनोज बोरगावकर यांनी ते अधोरेखित केलं आहे आणि त्यांनी या ललित गद्याच्या माध्यमातून जे तुम्हा आम्हाला सूचित केलं आहे त्या अनुषंगाने आपण थोडासा विचार करणार आहोत त्या ललित गद्याचा विचार करण्याआधी आपण थोडासा त्यांचा जीवनपट थोडक्यात बघूया आणि मग त्यांच्या या ललित गद्याकडे आपण जाणार आहोत खरंतर मनोज बोरगावकर यांच्या जीवनाचा जर परिचय करून द्यायचा झालाच तर ते महिला महाविद्यालय वजीराबाद येथे राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून सेवेत कार्यरत आहेत त्यांचा कोरा कागज आणि निळी शाही हा कथास सं, कविता संग्रह जो आहे तो प्रकाशित झाला आहे तसेच अथक कहाणी सद्गुणांची हा ललित गद्दे तर नदिष्ट ही कादंबरी लिहून साहित्य क्षेत्रात एक वेगळा ठसा जो आहे तो उमटवला आहे त्यांच्या या कादंबरीचे कन्नड भाषेत देखील अनुवाद जे आहेत ते झाले आहेत मनोज बोरगावकर यांच्या लेखनाची धाटणी आणि वैचारिक बैठक यामुळे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांच्या लेखनाचा समावेश करण्यात आला आहे त्या लेखनामध्ये लोकप्रशासन पाश्चिमात्य राजकीय विचार आणि स्वातंत्र्यपूर्वकालीन भारतीय राजकीय विचार या बोरगावकरांच्या साहित्याचा या मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आला आहे तसेच नांदेड विद्यापीठाच्या पदव्य पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये देखील बोरगावकरांच्या काही निवडक कवितांचा समावेश जो आहे तो करण्यात आला आहे त्यांच्या या लेखणीतून समाजातल्या ले शोषित वंचितांच्या जगण्यातले तानेबाने अधोरेखित केल्याचे आपणा सातत्याने जाणवत राहते बोरगावकर यांची लेखनीची ताकद आणि समाज उपयोगी लेखन याची दखल घेऊन त्यांना मनोरमा पुरस्कार सोलापूर नरहर कुरंदकार पुरस्कार औरंगाबाद दिवाकर चौधरी पुरस्कार जळगाव इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे साहित्य रंग या गद्य पाठ्यपुस्तकात मनोज बोरगावकर यांचा आणि बुद्धाचा जन्म होतो या ललित लेखन गद्द्याचा समावेश करण्यात आला आहे या लेखनातून भाषेचे महत्व विषद केले आहे भाषेमध्ये निव्वळ शब्द नसतात तर त्या शब्दांमध्ये अर्थ व मूल्य दडलेले असतात अर्थाशिवाय शब्दभेद असतात त्यामुळे मूल्यविरहित वर्तन व्यर्थ आहे हा प्रगल्भ विचार या लेखातून पाहावयास मिळतो आत्मतिंचनाच्या वळणाने जाणाऱ्या या लेखाला मूल्य विचारांचे अधिष्ठान आहे यात प्रभावी भाषा योजना असल्यामुळे हा लेख आपणास मूल्यभान देऊन जातो तर मनोज बोरगावकर यांनी भाषेचे महत्व व त्या भाषेतील शब्दांचा अर्थ आणि त्याचा मानवावर होणारा परिणाम याची सांगड घालण्याचा प्रयत्न जो आहे तो या लेखामधून केला आहे आपण दिवसभरातून भरमसाठ शब्द वापरतो शब्द अनेक विकारांनी लाभलेले असतात म्हणजे या शब्दाचा मूळ अर्थ कधीच हरवलेला आहे याची जाणीव देखील आपणाला कधी होत नाही होत नसते हे सांगत असताना लेखक एका अंध विद्यालयाचे जिवंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवतो आणि म्हणतात की ते म्हणतात की मी एकदा एका अंध विद्यालयाच्या इथून निघालो होतो तिथे एक प्रार्थना चालू होती तिथे एक प्रा प्रार्थनेमधून सर्व विद्यार्थी एका तालासुरामध्ये गीत म्हणत होते आणि त्या गीताचे बोलवते गरजा महाराष्ट्र माझा गरजा या शब्दाचा त्यांचे उच्चारण आणि चेहऱ्यावरचे हावभाव एवढे मनस्वी होते की गरजा हा शब्द मी आज पहिल्यांदा ऐकतो आहे असा मला भास होत होता याचा अर्थ शब्दामधील करुणा ऐकल्यावर मला त्या विद्यार्थ्यांची खूप करुणा येत होती कारण आपण जेव्हा करुणा हा शब्द वापरतो तेव्हा त्याच्या ते अवतीभोवती स्वार्थ आणि हिशोबीपणा दडलेला असतो व करुणे या शब्दाचा सांगाडाच आपण वापरत असतो आत्मा मात्र केव्हाच हरवलेला असतो असा भास त्यांना ते त्या कविता गरजा महाराष्ट्री कविता ऐकून झाल्यासारखं वाटतंय सारखं वाटतंय मनोज बोरगावकर यांनी करुणा या शब्दाचा अर्थ आपल्यासमोर उघडताना काही उदाहरणे त्यांनी स्पष्ट केली आहेत त्यात त्यांनी लहानपणी ऐकलेली एक फकीराची गोष्ट किंवा कथा त्यांच्या डोळ्यासमोर उभी राहते आणि ती कथा ते आपल्याला कथन करतात ती कथा अशी आहे त्या कथेमध्ये एक फकीर आहे आणि तो आपल्या बायकोसोबत जंगलात एक झोपडी करून राहतो त्या जंग त्या झोपडीमध्ये दोघंच व्यक्ती झोपतील एवढीच जागा आहे एवढीच झोपडी ती आहे तिसरा व्यक्ती जर आला तर तिथे खूप दाटीवाटी होते किंवा तो तिथे झोपू शकत नाही असे त्या झोपडीचं वर्णन त्यांनी तिथे केलं आहे आणि हे दोघं बायको त्या जंगलामध्ये त्या झोपडीमध्ये राहतात त्याचं नाव फकीर आहे तो फकीराचा आहे पण दिलदार अंतकरणाचा आहे करुणा त्याच्या हृदयामध्ये ठाचून ठाचून भरलेली आहे आणि असेच एके दिवशी दोघं आपल्या झोपडीमध्ये झोपले असताना रात्रीच्या वेळेस अचानक पाऊस सुरू झाला इतका जोराचा पाऊस आला आणि त्या पावसामध्ये कोणीतरी वाट सरू आपली वाट चुकल्यासारखं त्या जंगलामधून चालला होता आणि तो पावसाने चिंब भिजला आहे रात्र झाली आहे थंडीने कुडकडतो आहे थरका भरलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये त्याला ती झोपडी दिसते आणि त्या झोपडीजवळ जो जातो आणि झोपडीचा दार त्याने ठोठावतो आणि दार ठोटावला आणि फकीराच्या बायकोला असं वाटलं की दारामध्ये कोणीतरी आला आणि आपला हा फकीर जो आहे आपला हा नवरा जो आहे या व्यक्तीला घरामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही दरवाज्याचा आवाज ठोकण्याचा आवाज आला आणि ती फकीराची बायको फकीराला म्हणते अहो या झोपडीत आपल्या दोघांनाच कशी जागा पुरते तिसरा कोणी सामावू शकत नाही त्यामुळे त्याला तुम्ही आत घेण्याच्या फंदात अजिबात पडू नका फकीर म्हणतो खरं आहे तुझं आपल्या तिघांना झोपडीत झोपायला अजिबात जागा नाही पण बसायला तर मात्र आहे ना म्हणजे मग आपण बसू तर शकतो ना त्यामुळे त्या बिचाऱ्या रात्री पावसात ठेवण्यापेक्षा आपण त्याला आधी आत तर घेऊ मग बघू काय करायचं ते फकीराने आपल्या बायकोचं न ऐकता त्याने त्याला पावसात भिजलेल्या वाटसरूला आत घेतले आणि तिघं भिंतीला पाठ लावून पाय लांब करून बसले तो वाटसरू सारका त्या दोघांकडे पाहत होता आणि दोघांना तो दुवा देत होता आणि मग त्याच्या मनातले विचार तो म्हणतो की संकटात सापडणाऱ्यांना मदत करणे हीच खरी करुणा आहे आणि ही करुणा फकीराने या लेखाच्या माध्यमातून तुम्हामापर्यंत मांडण्याचा किंवा मा पोचवण्याचा प्रयत्न केला तिघजन त्या झोपडीत बसले आणि पुन्हा थोड्या वेळा दाराचा आवाज आला दारावर कोणीतरी आणखी दुसऱ्या व्यक्तीने थाप मारली थापाचा आवाज पुन्हा आला आणि आधीच बायकोचा विरोध असताना देखील त्या फकीराने ज्या वाटसरूला आतमध्ये घेतले होते तो आणि फकिराची बायको दोन्ही आता फकिराला विरोध करायला लागले जो थोड्या वेळापूर्वी बाहेर होता तो आत आल्यावर आता बाहेरच्याला आत येऊ देऊ नये अशा विचारात तो आहे म्हणजे आत आल्यावर क्षणभरात आपण बाहेर असल्याची कल्पनाच तो विसरून जातो याचे जिवंत उदाहरण या फकीराने मात्र करून येला आत्मसहित ओळखल्याने फकीराने त्या चौथ्या वाटसरूलाही आतमध्ये घेतलं आणि चारही भिंतीला चार व्यक्ती पाठ लावून टेकून बसले आता मात्र झोपडीत व्यक्ती चार थोड्या वेळात परत दार वाजले फकीराची बायको आणि ज्या दोघांना आत घेतले होते त्यांनी टोकाची भूमिका घेतली आणि बाहेरच्यांना पुन्हा आतमध्ये घेऊ नये असे फकीराला त्यांनी विरोध केला विरोध करू लागले पण शेवटी तो फकीरच आहे जगण्याची फकीरी त्याने कधी स्वीकारलेली होती झोपडीचे दार उघडे करून पाहतो तर एक गाढव थंडीने पावसात दारात कुडकडत उभवत ते पाहून फकीराची बायको ओरडते खबरदार आता त्या गाडवाला आत घ्याल तर म्हणून फकीर तेवढ्याच शांततेने आवेशाने म्हणतो मला कळतंय ग आपण चौघे आणि गाढव या झोपडीत बसू शकणार नाही तेवढी जागा पण नाही पण आपण चौघे चार भिंतींना टेकून जर उभे राहिलो तर मधली जागाही खाली होईल आणि मध्यभागी जे पावसात कुडकुणारे गाढव जे आहे ते उभं राहील तुम्ही कसलीच काळजी करू नका तुम्हाला जर अडचण व्हायला लागली तर मी बाहेर जाऊन उभा राहील असे म्हणून त्या फकीराने त्या गाढवालाही आतमध्ये घेतले ही खरी करुणा याला करुणा म्हणतात आणि ही करुणा तुमच्या आमच्या मनामध्ये पण असते बांधवांनो पण ती आपण दाखवत नाही हे लेखकांना या माध्यमातून सूचित करायचं आहे आतून बाहेरून टिबकणारी भारावून टाकणारी आणि मनाला कितीतरी काळ व्यापून राहणारी आता तो फकीर सुपी होता का जैन होता का मुसलमान होता का हिंदू होता का या तपशिलात ज्याला शिरायचं असेल त्याने शिरू द्या त्यांना शिरू द्या आपण मात्र अस्सल जातीवंत करूनच फकीराच्या रूपाने आपल्यासमोर साक्षात प्रत्यक्षात आली आहे यालाच याचाच आनंद आपण मानूया आणि त्या करुणेपर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करूया हेही या माध्यमातनं लेखकाला अधोरेखित करायचं आहे खरं तर मनोज बोरगावकर यांच्या मते गौतम बुद्धाचा उल्लेख